ओम शांती, नमस्कार। सफलतेच्या या यात्रेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सफलतेच्या या यात्रेमध्ये निर्णय शक्ती योग्य होण्यासाठी आपली आतमधली जी थॉट प्रोसेस आहे ती किती क्लिअर असायला पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे ते आपण पाहणार आहोत। निर्णय योग्य आणि अचूक तेव्हा होतील ज्यावेळेस आपलं मन आणि बुद्धी स्पष्ट असेल, क्लॅरिटी असेल विचारांची, आणि विचारांची क्लॅरिटी तेव्हा असणार आहे ज्यावेळेस मन शांत असेल, मन स्थिर असेल। अशांत मन, अस्थिर मन विचारांची क्लॅरिटी देऊ शकत नाही, ते आपल्याला जास्त कन्फ्यूज करतं, आपलं माइंड इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होत राहतं आणि आपण योग्य डिसिजन घेऊ शकत नाही। परंतु ज्यावेळेस आपल्या विचारांची एकदम स्पष्टता असेल की मला काय करायचं आहे, हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, हे केल्यामुळे मला कोणते रिझल्ट्स मिळणार आहेत, ज्यावेळेस ही क्लॅरिटी माझ्यासमोर स्पष्ट असेल तर आपण योग्य वाटचाल करू शकतो। आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक दिमाग से सोचो, दुसरा दिल से सोचो। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हृदयाचं आवाज ऐकाल, ज्याला आपण म्हणतो इनर व्हॉइस, ज्यावेळेस अंतर आत्मा याचा तुम्ही आवाज ऐकाल, त्यावेळेस तुमची विचारांची स्पष्टता एकदम क्लिअर होऊन जाईल आणि त्यावेळेस तुम्ही निर्णय योग्य घेऊ शकाल। रोज एक सवय लावा, प्रत्येक गोष्ट जी काही तुम्ही करताय त्यावेळेस तुम्ही स्वतःला विचारा, हे मला योग्य वाटतंय का, हे उचित आहे का, हे अर्थपूर्ण आहे का। ज्यावेळेस तुम्ही रोज स्वतःला हे विचाराल तर ऑटोमॅटिक तुमच्यामधून एक खूप चांगल्या प्रकारे तुमचा अंतर आत्म्याचा आवाज तुम्हाला गाईड करत जाईल। आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, अपनी अंतर आत्मा की आवाज रोज सुने। लोक काय म्हणतात, लॉजिक काय म्हणतंय, याच्या बरोबर आपलं मन, आपलं अंतकरण काय म्हणतंय हे मात्र रोज ऐका आणि पहा तुम्हाला आतमधून कोणत्या इंट्युशन्स येतील, कोणत्या प्रकारचे तुमचे फिलिंग्स येतील, अँड यू कॅन फॉलो दॅम अँड दॅट विल बी युअर डिसिजन। होय, पण त्याच्यासाठी रोज मला स्वतःबरोबर बसावं लागेल, स्वतःला विचारावं लागेल की माझ्या आतमध्ये काय चाललेलं आहे, माझ्या आतमधल्या मनाला मला शांत करायचं आहे, स्थिर करायचं आहे, आणि त्याच्यासाठी रोज थोडा वेळ फक्त स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला अपॉइंटमेंट द्या, फक्त 10 मिनटं, रोजची 10 मिनटं स्वतःबरोबर बसण्यासाठी, स्वतःबरोबर गप्पा मारण्यासाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी, आणि पहा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतःकरणात मिळतील। सो बी युअर बेस्ट फ्रेंड। ओम शांती।